हाय फ्रेंड्स, आज आपण आपल्या वाणिज्य संघटन व्यवस्थापन या विषयाच्या प्रकरण नंबर 4 म्हणजे व्यवसाय सेवेच्या पुढच्या पॉईंटला सुरुवात करत आहोत. मित्रांनो, पुढच्या पॉईंटचं नाव आहे संप्रेषणाचे प्रकार. मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये संप्रेषण जे कन्सेप्ट होती त्याचा अर्थ व व्याख्या क्लिअर केली होती. त्यालाच आपण म्हणतो इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन आणि आपल्या भाषेत आपण संप्रेषणाला म्हणतो संवाद. पण मित्रांनो, तुम्हाला पेपरमध्ये हा प्रश्न जर कधी विचारला गेला, तुम्हाला लिहिताना संप्रेषणाबद्दल संप्रेषण हा शब्दच वापरायचा असतो, तुम्ही तिथे संवाद वापरून चालत नाही. तर मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण याचा अर्थ व्याख्या क्लिअर केली. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही व्हिडिओच्या वरती आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता. आणि तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तर मित्रांनो, आज आपल्याला संप्रेषणाचे प्रकार शिकायचे आहे. मित्रांनो, कोणत्याही घटकाचे बेसिक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करणं महत्त्वाचं आहे. तर संप्रेषणाचे प्रकार शिकण्याआधी संप्रेषण कशाला म्हणतात हे क्लिअर करणं तुम्हाला महत्त्वाचं आहे. आपण मागील लेक्चरमध्ये शिकलो की बोलणे, आपल्या काही मनातल्या गोष्टी शेअर करणे, यालाच आपण म्हणतो की संप्रेषण. म्हणजे आता आज मी तुमच्याशी बोलतो आहे, आज मी तुम्हाला संप्रेषणाबद्दल सांगतो आहे, म्हणजे मी तुमच्याशी काय करतो आहे, कम्युनिकेट होतो आहे, कम्युनिकेशन करतो आहे. आपल्या जी काही बोलण्याची क्रिया होते आहे याला आपण म्हणायचं संप्रेषण. तर बघूया संप्रेषणाच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे डाक सेवा, त्यालाच म्हणलं तर टपाल सेवा. डाक सेवा त्यालाच म्हणलं तर टपाल सेवा. दोन्ही अर्थ एकच आहे. तुम्हाला काही वेळेस पेपरमध्ये डाक सेवेबद्दल विचारलं जातं, कधी टपाल सेवेबद्दल विचारलं जातं. पण काही वेळा काय होतं की मित्रांनो, काही क्वेश्चन पेपरमध्ये डाक सेवा विचारलं गेलेलं आहे तर काही क्वेश्चन पेपर्समध्ये टपाल सेवा विचारलं गेलेलं आहे. याच्यामुळे कन्फ्युजन होतं की मुलं गोंधळून जातात की टपाल सेवा डाक सेवा ही कन्सेप्ट काही वेगळी आहे का. पण मित्रांनो, ही कन्सेप्ट एकच आहे. दोन्ही शब्दापैकी कोणताही शब्द विचारला तरी उत्तर एकच येणार आहे. तर बघूया डाक सेवाबद्दल काय. भारतीय डाक. आता भारतीय डाक हा शब्द तुम्ही ऐकला असेल पोस्टाच्या ज्या काही पोस्टामध्ये, भारतीय पोस्टमध्ये तुम्ही गेले तर तिथे हा शब्द म्हणजे भारतीय डाक तुम्ही त्या ठिकाणी ऐकलेला असेल. काय म्हटले बघा, भारतीय डाक ऑब्लिक टपाल. आता हे ऑब्लिक करून मी तुम्हाला लिहून का दिलं की तुम्हाला गोंधळून तुमचा गोंधळ होऊ नये, तुम्हाला दोन्ही शब्दाचे अर्थ समजावे म्हणून. भारतीय डाक ऑब्लिक टपाल विभाग हा जगातील सर्वात मोठा टपाल विभाग आहे. म्हणजे मित्रांनो, भारतीय डाक जे आहे हे जगामध्ये सर्वात मोठं टपाल विभाग आहे, सर्वात मोठं डाक आहे, सर्वात मोठं डाकघर आहे. कशामधलं, जगामधलं. म्हणजे जगामध्ये भारत किती नंबरला आहे, डाक विभागामध्ये एक नंबरला आहे. त्यानंतर काय म्हणले, भारतातील डाक ऑब्लिक टपाल सेवा ह्या पोस्ट आणि टेलिग्राफ विभागाअंतर्गत येतात. तुम्हाला म्हणलं म्हणजे इंडिया पोस्ट, इंडिया पोस्ट. आता टेलिग्राफ, पोस्ट आणि टेलिग्राफ ह्या ज्या दोन ह्या आहे त्या सेवेच्या अंतर्गत कोण येतं, डाक ऑब्लिक टपाल सेवा येतात. आता मित्रांनो, हे जे डाक सेवा आहे याचे काही प्रकार तुम्हाला दिलेले आहे. डाक ऑब्लिक टपाल सेवेचे प्रकार काय म्हणलं आहे, डाक ऑब्लिक टपाल सेवेचे प्रकार. तुम्हाला डाक सेवेचे प्रकार किंवा टपाल सेवेचे प्रकार असं तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये येईन, पण मी तुम्हाला हे समजावं म्हणून ऑब्लिक करून दिलं आहे. तर बघा, त्यातला पहिला आहे टपाल सेवा. त्यात पण पहिला प्रकार आहे डाक सेवेच्या प्रकारामध्ये, पहिला प्रकार आहे टपाल सेवा. आणि टपाल सेवेमध्ये पण पहिला उपप्रकार आहे, टपाल सेवेमध्ये पहिला उपप्रकार आहे आंतरदेशीय पत्र. पहिला उपप्रकार आहे आंतरदेशीय पत्र. आता समजून घ्या आंतरदेशीय पत्र. आंतरदेशीय, आंतर देशातल्या देशात. आंतरदेशीय म्हणजे कसं, देशातल्या देशात. आता मित्रांनो, म्हणजे उदाहरण घ्या की आपण कोणत्या देशात राहतो, भारतामध्ये. मग हे जे पत्र आहे हे देशातल्या देशात म्हणजे भारतातल्या भारतात पाठवतो. कुठल्या कुठं, भारतातल्या भारत. आता आंतरदेशीय पत्र कसं असतं ते समजून घ्या. आंतरदेशीय पत्र कसं असतं मित्रांनो, हा तुमचा एक पत्राचा नमुना आहे. हा काय पत्राचा नमुना, म्हणजे हे सगळं आंतरदेशीय पत्र आहे. याची तुम्हाला फोल्ड करते ती, म्हणजे त्याला आपण म्हणतो घडी, फोल्ड. मग फोल्डचा मित्रांनो अर्थ काय होतो की समजा उदाहरण घ्या, तुमचं आंतरदेशीय पत्र आहे. हे काय आहे तुमचं आंतरदेशीय पत्र, इथं तुम्ही सगळी तुमची इन्फॉर्मेशन लिहिलेली असते. तर हे काय करतात, पत्र इथून फोल्ड करतात, पत्र फोल्ड करून त्याच्यावर शिक्का मारतात. कशा शिक्का मारतात, भारतीय डाकचा. आणि शिक्का मारल्यानंतर तुम्हाला पत्र ज्या ठिकाणी पाठवायचं आहे, ज्या व्यक्तीला पाठवायचं आहे, त्या व्यक्तीचं फक्त ॲड्रेस तुम्हाला तिथे दिसतो पाठीमागच्या बाजूने. म्हणजे हे पत्र मित्रांनो याच्यात गुप्तता राखता येते. ह्या आंतरदेशीय पत्रामध्ये गुप्तता ठेवता येते. म्हणजे मित्रांनो, तुमचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस झाकवला जातो, ते फोल्डिंग केलं जातं. फोल्डिंग करून त्याच्यावर एक स्टिकर आणि शिक्का मारला जातो. शिक्का मारल्यानंतर तुम्हाला जे पत्र ज्यांना पाठवायचं आहे त्यांचाच फक्त त्याच्यावर काय असतो, नंबर आणि नाव,
त्यांचाच मोबाईल नंबर आणि नाव असतं. म्हणून आंतरदेशीय पत्र हा एक टपाल सेवेचा एक प्रकार आहे. त्यानंतर दुसरा उपप्रकार आहे बंद पाकिट. बंद पाकिट, बंद पाकिट म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस समजू द्या की मला तुम्हाला एक पार्सल पाठवायचं आहे, मला तुम्हाला काहीतरी पाठवायचं आहे, तर मी तुम्हाला ते बंद पाकिट मी टाकणार, म्हणजे मी ऑलरेडी मीच ते बंद करणार, म्हणजे त्याच्यामध्ये पोस्टाचा कोणताही हस्तक्षेप होत नाही. बंद पाकिटमध्ये मित्रांनो काय येऊ शकतं, एक उदाहरण चेक, बँक चेक, बँक चेक. मित्रांनो उदाहरण घ्या की तुम्ही समजा मुंबईमध्ये राहतात, तुम्ही कुठं राहतात, मुंबई, आणि तुम्हाला मुंबईहून नागपूर, तुम्हाला मुंबईच्या डाकघरातून नागपूरच्या डाकघरामध्ये एक नागपूरच्या व्यक्तीला एक बंद पाकिट टाकायचं, त्याला आपण म्हणतो इनवेलप. आपल्या भाषेत काय म्हणतो आपण, इनवेलप. मग मुंबईहून नागपूरला पाठवायचं, ज्यावेळेस तुम्ही मुंबईला ते बुक करायला देतात ते पोस्ट, म्हणजे मुंबईच्या डाकघरामध्ये, तर ते ॲक्च्युअलमध्ये तुम्ही तुमच्याकडून पोस्ट ते घेताना ते काय असतं, बंद असतं, पॅकिंग केलेलं असतं, म्हणजे ते कसं असतं, सुरक्षित. आणि त्याच्या पुढचं सुरक्षितता असतंच, पण आपण जे पाठवणारे व्यक्ती आहे आपल्याला त्याची काय करते, खात्री कळते की आमचं जे काही बंद पाकिट आहे ते एकदम व्यवस्थितपणे आम्हाला समोरच्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीला पाठवायचं आहे त्या व्यक्तीपर्यंत ते पोहोचेल. म्हणून मित्रांनो बंद पाकिट हा एक टपाल सेवेचा एक उपप्रकार आहे. त्यानंतर तीन नंबर आहे पार्सल. आता पार्सल म्हणजे सगळा भागाला, मग त्यामध्ये काय आलं, तुमच्या काही वस्तू असतील, वस्तू, तुमच्या वस्तू, तुमच्या काही वस्तू. पण मित्रांनो याच्यामध्ये प्रतिबंधित, याच्यामध्ये ज्या वस्तूंवर शासनाने ऑलरेडी बंदी घातलेली आहे त्या वस्तू तुम्हाला नेता येत नाही. ज्या वस्तूंवर शासनाने नियमाने बंदी घातलेल्या आहे त्या वस्तू तुम्ही पार्सलने पाठवू शकत नाही, त्याची तुम्हाला परवानगी मिळत नाही. तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पार्सल एखादं डाकघराकडे बुक करायला जातात, ते बुक करत असताना तुम्हाला तिथे सांगावं लागतं की या पार्सलमध्ये नेमकं काय आहे, मग या पार्सलमध्ये तुम्ही काय पाठवू शकतात, तुम्हाला कोणत्या गोष्टी पाठवतात, तुम्हाला त्यावेळेस तिथे पोस्ट माहिती देतं, त्याच वस्तू तुम्हाला इथे तुम्ही पार्सलमध्ये पाठवू शकता. मग पार्सल वजनामध्ये किती असू शकतो, वजनाची मर्यादा नसते. आता उदाहरण घ्या, पार्सलमध्ये काय अजून येऊ शकतं, आपण थोडं इमर्जन्सीमध्ये घेऊ, इमर्जन्सीमध्ये काय येईल, औषधे. औषधं तुम्ही या पार्सलमध्ये पाठवू शकता. म्हणून पार्सल हा एक टपाल सेवेचा उपप्रकार आहे. आणि चौथा उपप्रकार आहे बुक पोस्ट. बुक पोस्ट, आता बुक पोस्टमध्ये कशा समावेश होतो ते समजून घ्या. बुक पोस्टमध्ये होतं छापील पुस्तके, छापील पुस्तके. परत मित्रांनो काही स्पेशलाइज एखाद्या फर्मचे नियतकालिक, नियतकालिके, काही पुस्तके, यांचा समावेश कशामध्ये होतो, बुक पोस्टमध्ये होतो. कशामध्ये होतो मित्रांनो, बुक पोस्टमध्ये. म्हणून बुक पोस्ट हा एक टपाल सेवेचा उपप्रकार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपला डाक सेवेचा जो काही पहिला प्रकार होता टपाल सेवा, तो आता शिक आपला संपलेला आहे. आपल्या व्हाईट बोर्डची साईज छोटी असल्याकारणानं आपण कंटिन्यू डाक सेवेचा जो काही दुसरा प्रकार आहे तो कंटिन्यू समजून घेणार, तो व्हिडिओ कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे. आता मित्रांनो आपण आपला डाक सेवेचा पुढचा प्रकार पाहूयात. आपण आता पहिला प्रकार शिकला टपाल सेवा, आता दुसरा प्रकार आहे विशेष टपाल सेवा. हा एक टपाल सेवेचा प्रकार आहे पण दुसरा आहे विशेष टपाल. आता त्यामध्ये पहिलं काय आहे, व्यवसाय पोस्ट. पहिला आहे व्यवसाय पोस्ट, म्हणजे मित्रांनो जे काही व्यावसायिक असतात, कोण व्यावसायिक, त्या व्यावसायिकांना त्यांचे जे काही पार्सल्स असतील, व्यावसायिकांचे जे काही पार्सल असतील, त्यांच्या जे काही महत्त्वाचे कागदपत्र असतील, त्यासाठी मित्रांनो व्यवसाय पोस्ट महत्त्वाचं असतं. त्यासाठी काय असतं मित्रांनो, व्यवसाय पोस्ट महत्त्वाचं असतं. आता मित्रांनो डाक विभागाने काय केलं, डाक विभाग की जी भारतातील जी काही प्रमुख शहरं आहे, भारतातील प्रमुख शहर त्यामध्ये कोण येईल, मुंबई, पुणे, कोलकाता, बँगलोर, ही जी काही प्रमुख शहरं आहे
ह्या प्रमुख शहरामध्ये व्यवसाय केंद्र सुरू केले आहे. म्हणजे प्रमुख शहरामध्ये जे व्यवसाय पोस्ट केंद्र आहे ती सुरू केली आहे. कोणी सुरू केली आहे? भारतीय डाक विभागानं. आता मित्रांनो, या व्यवसाय पोस्टचा अर्थ काय की मित्रांनो, जे काही व्यावसायिक असतील, छोटे व्यावसायिक असतील, मोठे व्यावसायिक असतील, मध्यम व्यावसायिक असतील, म्हणजे कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक, तो आपलं पार्सल पाठवण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी व्यवसाय पोस्ट ह्या प्रकारचा वापर करू शकतो. म्हणून मित्रांनो, व्यवसाय पोस्ट ही एक विशेष टपाल सेवा आहे. त्यानंतर दोन नंबर आहे लॉजिस्टिक पोस्ट. आता लॉजिस्टिक पोस्ट ही सुद्धा कोणासाठी आहे? व्यावसायिकासाठी आहे. कोणासाठी आहे? व्यावसायिकासाठी. मित्रांनो, ह्या लॉजिस्टिक पोस्टद्वारे काय केलं जातं की माला, तुमचा जो काही माल असेल, माल संचयनापासून पासून ते वितरणापर्यंत, तुमचा माल वितरित होईपर्यंत, संचयनापासून ते वितरणापर्यंत, म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा माल आहे त्या ठिकाणापासून तर ग्राहकापर्यंत तुमचा माल जाऊपर्यंत ही लॉजिस्टिक पोस्ट असते. लॉजिस्टिक पोस्टमध्ये काय मित्रांनो, की तुमचा जो काही माल आहे तो माल ग्राहकापर्यंत पोहोचवायचा. म्हणजे समजा तुमचा माल समजा दिल्लीत असेल, कुठे असेल? दिल्ली. आणि तुमचा ग्राहक जर पुण्यात असेल, तर मित्रांनो लॉजिस्टिक पोस्टमध्ये तुमचा माल दिल्लीपासून पुण्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या लॉजिस्टिक पोस्टमध्ये केलं जातं. आणि लॉजिस्टिक पोस्टमध्ये मित्रांनो एक व्यवसाय साखळी तयार होते. काय होतं? व्यवसाय साखळी तयार होते. असं उदाहरण घ्या की एक व्यापारी दिल्लीचा आहे, त्याला त्याचा माल पुण्याला पाठवायचा, तो काय करतो? लॉजिस्टिक पोस्टद्वारे त्याचा माल कुठे पाठवतो? पुण्याला पाठवतो. असे अनेक व्यावसायिक त्यांचा माल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याचं काम करतात. त्यामुळे मित्रांनो, तो माल पाठवल्यामुळे बिझनेसमध्ये बिझनेसचं रूपांतर मोठ्या प्रमाणावर होतं. आणि त्यामुळेच त्याचा फायदा कशाला होतो? तुमच्या संघटनेला होतो, तुमच्या संस्थेला होतो. म्हणून लॉजिस्टिक पोस्ट हा एक विशेष टपाल, ही एक विशेष टपाल सेवा आहे. त्यानंतर तीन नंबर आहे देयकी सेवा. तीन नंबर काय आहे? देयकी सेवा. देयके म्हणजे मित्रांनो काय ते समजून घ्या की याच्यामध्ये काय असतं मित्रांनो, एखादी कंपनी आहे, आणि तिचे उपकंपन्या आहेत, परत त्या कंपनीच्या उपकंपन्या, आपण जे म्हणतो ना उपकंपनी, तिचे ऑफिस, आता मित्रांनो ही मूळ कंपनी आहे, ही कंपनीचं मुख्य कार्यालय आहे, आणि तिचे परत आपण दोन उपकंपन्या धरल्या समजा, आणि परत त्यांच्यापासून भरपूर अशा कंपन्या तयार झालेल्या समजा, मग मित्रांनो ही जी मूळ कंपनी आहे ह्या कंपनीला आपल्या ब्रँचमध्ये, समजा एखादी कंपनी समजा मूळ मुंबईमध्ये आणि तिचे सर्व गावामध्ये शाखा आहेत, सगळ्या गावामध्ये, खेड्यागावामध्ये सुद्धा तिच्या शाखा आहेत, तर मग बँकच दुरू थोड्यासाठी कंपनीऐवजी, एक बँक आहे समजा स्टेट बँक, स्टेट बँकचं मुख्यालय मुंबईत आणि मुख्यालयापासून सगळ्या तिच्या गावामध्ये, खेड्यागावामध्ये तिच्या काय शाखा आहेत, मग मित्रांनो त्या कंपनीला काही त्याचं पाठवायचं असेल, समजा ऑडिटिंगचे कागदपत्र असेल किंवा ह्या शाखेचे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतील, तर मित्रांनो ते हे देयके सेवामार्फत पाठवतात. पण ॲट अ टाईम 5000 दस्तऐवज, म्हणजे 5000 कागदपत्र ॲट अ टाईम पाठवावं लागतात. किती? 5000. म्हणजे ॲट अ टाईम तुम्हाला ह्या देयके सेवामध्ये 5000 डॉक्युमेंट, 5000 कागदपत्र असणं महत्त्वाचं, त्याशिवाय तुम्ही हे पार्सल पाठवू शकत नाही. याची किमान मर्यादा ही 5000 असते. 5000 किंवा त्यापुढे तुम्ही देयका सेवामध्ये पार्सल पाठवू शकतात. मग मित्रांनो 5000 दस्तऐवज तुम्हाला पाठवायचे म्हणलं तर जर तुम्हाला कोणती सेवा महत्त्वाची असते? देयकी सेवा महत्त्वाची असते. म्हणून देयकी सेवा ही एक विशेष टपाल सेवा आहे. त्यानंतर तिसरा प्रकार आहे मूळ प्रकार, निधी पाठवण्याची सुविधा. तिसरा मूळ प्रकार आहे निधी पाठवण्याची सुविधा. त्यात पहिला आहे इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतर. इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतर म्हणजे इलेक्ट्रॉनिक मनी ट्रान्सफर, त्याला मित्रांनो आपण म्हणतो मनी ऑर्डर. याद्वारे मित्रांनो डाक विभागामार्फत एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काय करू शकतो? इलेक्ट्रॉनिक मार्फत, म्हणजे इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारे आपले पैसे पाठवू शकतो, म्हणजे हस्तांतर करू शकतो. जसं आपण बँकेतून RTGS NEFT करतो, एक्झाम्पल काय करतो आपण? RTGS NEFT. तशाच पद्धतीने मित्रांनो इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरणामध्ये डाक विभागामार्फत पोस्टामार्फत ही सुविधा दिली जाते. यामध्ये काय केलं जातं की जो पोस्टचा खातेदार आहे, जो पोस्ट इंडिया पोस्टचा खातेदार आहे, तो खातेदार दुसऱ्या खातेदाराला आपल्या खात्यातून पैसे पाठवू शकतो. कसे पाठवू शकतो? इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे.
म्हणून इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतर ही एक निधी पाठवण्याची सुविधा आहे. त्यानंतर 2 नंबर आहे त्वरित निधी सेवा, त्वरित लगेच इमर्जन्सी इन्स्टंट मनी ट्रान्सफर. मित्रांनो, इथे मनी तुम्ही तुमच्या जवळच्या डाक विभागामध्ये, कोणत्या तुमच्या जवळच्या डाक विभागामध्ये जाऊन तुम्हाला तिथे त्वरित निधी सेवा इन्स्टंट मनी ट्रान्सफर ना ऑर्डर, इन्स्टंट मनी ऑर्डर नावाचं एक काउंटर असतं, तिथून तुम्हाला ती सेवा कोण उपलब्ध करून देतं? डाक विभाग. डाक विभाग तुम्हाला ही सेवा तिथून उपलब्ध करून देत असतं. म्हणून त्वरित निधी सेवा ही एक निधी पाठवण्याची सुविधा आहेच. आणि मित्रांनो, यामध्ये भारतातील दोन व्यक्ती भारतातील 2 व्यक्तींना ही सुरुवातीला जेव्हा सेवा ही सुरू केली त्वरित निधी सेवा ही, मित्रांनो भारतातील 2 व्यक्तींनाच ही सेवाचा लाभ मिळतो, ह्या सेवेमध्ये सहभाग घेता येतो. म्हणून त्वरित निधी सेवा ही एक निधी पाठवण्याची सेवा आहे. त्यानंतर मित्रांनो 3 नंबर आहे आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण. आंतरराष्ट्रीय म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात, आंतरराष्ट्रीय म्हणून कसं, एका देशातून दुसऱ्या देशात. समजा उदाहरण घ्या की तुम्ही भारतात आहात, तुम्ही कुठे आहात? भारत. आणि तुमची एखादी व्यक्ती ती आहे ब्रिटनमध्ये, म्हणजे इंग्लंड, ब्रिटन. तर मित्रांनो तुम्ही भारतामधून ब्रिटनमध्ये काय करू शकता? पैसे ट्रान्सफर करू शकता, पाठवू शकता. तुमचा जो काही भारतामध्ये ज्या तुमच्या बँकेत जे काही शिल्लक रक्कम असेल ती तुम्ही तुमचे जे काही रिलेटिव्ह असेल की जे ब्रिटनमध्ये आहे त्यांना तुम्ही पाठवू शकता. आणि ब्रिटनमधले जे काही रहिवासी आहे त्यांच्याकडून तुम्ही ती प्राप्त पण करू शकता, ते पण तुम्हाला पाठवू शकतात मित्रांनो. म्हणून आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण ही एक निधी पाठवण्याची सुविधा आहे. मित्रांनो अजून आपले काही कंटिन्यू प्रकार आहेत ते आपण पुढे कंटिन्यू शिकूयात. मित्रांनो आता आपण टपाल सेवेचा पुढचा प्रकार बघूया. 4 नंबर आहे सामान्य सेवा. त्यामध्ये 4th प्रकार आहे सामान्य सेवा. त्याच्यामध्ये पहिला आहे सामान्य पोस्ट. आता मित्रांनो सामान्य पोस्टमध्ये तुम्हाला कोणत्या सेवा दिल्या जातात ते समजून घ्या की हा एक पोस्टचाच भाग आहे. कशाचा भाग आहे? पोस्ट, पण सामान्य. त्याच्यामध्ये तुमचं वीज बिल भरणं असेल, वीज बिल, त्याचबरोबर तुमचं काही शासनाचं काही शुल्क असेल, शासन शुल्क, परत तुमचा तुम्हाला काही टॅक्स भरायचा असेल, कर भरणा, और अजून काही इतर जे काही भरणे असेल, इतर भरणे, इतर भरणा म्हणू आपण, ह्या ज्या काही सुविधा आहे मित्रांनो तुम्हाला ह्या कशाद्वारे दिल्या जातात? सामान्य पोस्टद्वारे दिल्या जातात. सामान्य पोस्टमध्ये तुमचं वीज बिल असेल, शासन शुल्क असेल, कर भरणा असेल, इतर काही भरणे असतील, त्याचा मित्रांनो समावेश सामान्य पोस्टमध्ये होतो. म्हणून ही एक सामान्य सेवा आहे. 2 नंबर आहे ई पोस्ट. ई पोस्ट, आता मित्रांनो ई पोस्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक पोस्ट. याच्यामध्ये मित्रांनो तुमचा जो काही संदेश असेल, तुमचा जो काही संदेश असेल तो तुम्हाला ज्या व्यक्तीला पाठवायचा आहे, ज्या व्यक्तीला पाठवायचा आहे ज्या व्यक्तीला पाठवायचा आहे काय संदेश, तो तुमचा कसा जसा होतो संगणकीकृत, संगणकीकृत पद्धतीनं तो कसा जाऊ शकतो? संगणकीकृत पद्धतीने कुठे जाऊ शकतो? त्या तुमच्या समोरील व्यक्तीकडे, ज्या व्यक्तीला तुम्हाला तो काही पाठवायचा आहे त्या व्यक्तीपर्यंत. म्हणजे त्याला आपण म्हणतो गंतव्यस्थान, गंतव्यस्थान. म्हणून मित्रांनो ई पोस्ट तुमचा जो काही संदेश आहे तो संदेश तुम्हाला ज्या व्यक्तीला पाठवायचा आहे त्या व्यक्तीपर्यंत का जातो संगणकीकृत पद्धतीने जातो. आणि गंतव्यस्थान म्हणजे त्या व्यक्तीच्या स्थानापर्यंत, म्हणजे त्याच्या अगदी घरापर्यंत हा संदेश जातो. म्हणून ई पोस्ट ही एक सामान्य सेवा आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपली जी पहिली सेवा होती सामान्य सेवा 4th प्रकार होता, त्यातली जी काही पहिली सेवा होती आपल्या डाकघर, डाक सेवा, टपाल सेवा आपण त्याला म्हणतो. टपाल सेवेचे प्रकार आपले आत्ताचे संपले. आणि जसं आपण संप्रेषणाच्या प्रकारमधला पहिला प्रकार पाहिला होता डाक सेवा आपली टपाल सेवा, आत्ताचा दुसरा प्रकार आहे आधुनिक संप्रेषण साधने. पहिल्या प्रकारामध्ये मित्रांनो आपण परत 4 प्रकार पाहिले आणि 4 प्रकारचे परत काही उपप्रकार शिकले. आता दुसरा आहे आधुनिक संप्रेषण साधने. त्याच्यामध्ये पहिला आहे कुरिअर सेवा. आता मित्रांनो कुरिअर सेवा नेमकं काय असतं की मित्रांनो जी व्यक्ती
जी व्यक्ती दोन किंवा त्यापेक्षा अधिक, दोनपेक्षा अधिक पार्सलची जबाबदारी घेते, दोनपेक्षा अधिक पार्सलची जबाबदारी म्हणजे मित्रांनो जी व्यक्ती दोनपेक्षा अधिक पार्सल स्वीकारू शकते त्या व्यक्तीला काय म्हणायचं, ती संस्था जी असते त्या संस्थेला काय म्हणायचं, कुरिअर सेवा. आता कुरिअर मित्रांनो आपण पाहिलेलं असेल की असे बरेचसे प्रायव्हेट कुरिअर असतात की ते काय करतात की पार्सल घेतात आणि आपल्याला ज्या ठिकाणी पार्सल पाठवायचं आहे त्या ठिकाणी पाठवतात, पण त्या बदल्यात काय करतात ते पैसे, थोडक्यात आपण त्याला म्हणतो दर, सामान्य दर ते तुमच्याकडून आकारतात आणि त्याबद्दल तुमचं जे काही कुरिअर असेल ते कुरिअर कुठे पाठवतात, तुम्हाला ज्या ठिकाणी पाठवायचं आहे त्या ठिकाणी ते कुरिअर पाठवतात. म्हणजे ती एक प्रकारची संस्था किंवा ती एक प्रकारची व्यक्ती असते. मग ती मित्रांनो कोणत्या प्रकारचं एक्झाम्पल तुम्ही उदाहरण देत ठरलं, कुरिअर DTDC, DTDC हे एक हा एक कुरिअरचा प्रकार आहे. त्यानंतर दोन नंबर सेवा आहे इंटरनेट सेवा. मित्रांनो तुम्हाला पाहिलं आहे का आता हे इंटरनेट हे तुम्हाला खूप तुमचं काम हे अगदी कमी वेळात आणि अगदी सोपं करून देत आहे. इंटरनेट सेवेमुळे मित्रांनो तुमचं जे काही आधुनिक जे काही साधन झालेलं आहे इंटरनेट सेवेमुळे मित्रांनो तुम्हाला एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे सोपं झालेलं आहे आणि तुमचा डाटा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पाठवणेसुद्धा तुम्हाला ह्याद्वारे सोपं झालेलं आहे. इंटरनेटद्वारे मित्रांनो तुम्ही अशा भरपूर सेवा आहे की त्या सेवा तुम्हाला कमी वेळात पूर्ण करता येतात, म्हणून इंटरनेट सेवा ही एक आधुनिक संप्रेषण साधन आहे. आणि तिसरा ईमेल. आता मित्रांनो ईमेल आपण सर्वजण यूज करतो, ईमेलचा वापर ईमेलमुळं आपलं जे काही एक ऑफिशियल साधन आहे, ईमेल हे एक ऑफिशियल साधन आहे, ईमेलमुळं आपल्याला जे काही आपलं संप्रेषण आहे जे काय आपण जे कम्युनिकेशन करतो कम्युनिकेट करणं काय झालं आहे अगदी सोपं. म्हणजे इथं काय होते वेळेची बचत आणि आपण जे काही कम्युनिकेशन करतो ते कम्युनिकेशन कसं झालं आहे याच्याने सोपं झालेलं आहे. आणि मित्रांनो यामुळे बरेचसे जी काही आपली कामं असतात आस्थापनामध्ये जे काय अडचणी असतात त्या अडचणी दूर होण्यास ईमेलमुळे मदत झाली आहे. म्हणून मित्रांनो हे एक आधुनिक संप्रेषण साधन आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपले जे काही संप्रेषणाचे प्रकार होते ते प्रकार संपलेले आहे आणि त्याचबरोबर आपलं प्रकरण नंबर 4 व्यवसाय सेवा हे प्रकरणही संपलेलं आहे. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर काही व्हिडिओबद्दल शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.